नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचे वातावरण कसे राहणार आहे आपल्या भागामध्ये सर्व काही आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज जाणून घेण्यापूर्वी आपण येत्या 24 तासामध्ये काय परिस्थिती बघायला मिळणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्व काही जाणून घेऊया। तर जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी आहे किंवा नाही हे देखील जाणून घेऊया। तर मित्रांनो, 24 तासामध्ये बघितलं असता महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर मित्रांनो विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा। गोंदियामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो, गोंदिया भंडारा या भागामध्ये फक्त विदर्भाच्या या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला राहील। बाकी महाराष्ट्रामध्ये बघू शकता मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळेल। नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी एक दोन सरी जोरदार होऊ शकते, बाकी भागामध्ये आपल्याला सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल। तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्रामध्ये पूर्ण जवळजवळ 80% भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल आज दिवसभरामध्ये। येत्या 24 तासामध्ये मित्रांनो या ठिकाणी उंचावलीचा खेळ चालू राहील, या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता मराठवाड्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय। तर मित्रांनो, इकडे बघू शकतो बाकी सर्व कोकण किनारपट्टीला आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळेल, तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। पावसाची शक्यता तशी फारच कमी आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल। तर मित्रांनो, चला सविस्तर बघूया पुढील 5 दिवसामध्ये काय परिस्थिती बघायला मिळेल आपल्याला पावसाची। तर मित्रांनो, पुढील 5 दिवसाचा विचार केला असता आपण बघू शकता पुढील 5 दिवसामध्ये औरंगाबादमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर थोडा जोर वाढलेला दिसेल काही ठिकाणी। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपल्याला सिल्लोडकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। सिल्लोड तसे हंसाबाद फुलंब्री या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळेल। पावसाचा जोर खूपच कमी राहणार आहे पुढील 5 दिवस मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे बघू शकता औरंगाबादमध्ये धरण क्षेत्रामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळणार आहे मित्रांनो। या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी प्रमाणात राहणार आहे। तर इकडे गंगापूर वैजापूरला थोडा प्रमाण वाढलेलं दिसेल, तुरळक ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय, तशी पावसाची शक्यता कमी प्रमाणातच आहे मित्रांनो। जालनाला देखील सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण देखील कोरडे बघायला मिळणार आहे मित्रांनो। पुढील 5 दिवसामध्ये पावसाचे प्रमाण पुढील 5 दिवस खूपच कमी आहे मित्रांनो। तर इकडे बीडकडे बघितलं असतं, गेवराई बीड चौसाला केसकळम या सर्व भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, शक्यता तशी फारच कमी आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 5 दिवस। पावसाची शक्यता खूपच कमी आहे मित्रांनो। तर मित्रांनो, पुढील 2 दिवसानंतर पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो, पुढील 2 दिवस तरी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे उस्मानाबादकडे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। पुढील 2 ते 3 तारखेला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो उस्मानाबादमध्ये, उस्मानाबाद लातूर शिरोळ अनंतपाल निलंगा या परिसरामध्ये मित्रांनो। आपण बघू शकता या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। तर 24 तासामध्ये या ठिकाणी पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो। उस्मानाबाद तसेच लातूर या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण, तर पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे। या ठिकाणी तुरळक हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, शक्यता जास्त नाही परंतु हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढेल। तर मित्रांनो, इकडे बघू शकता परळी गंगाखेड तसेच इकडे परभणी पाथरी माजलगाव हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। तर नांदेड भागामध्ये बघू शकता बासमत पूर्णा कंधार या भागामध्ये पूर्णतः हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुढील दोन दिवस पूर्णतः कोरडे वातावरण, त्यानंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, इकडे हिमायतनगर भोकर बायसना धर्माबाद पेठुमरी या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी देखील आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळेल। तर मित्रांनो, पुढील 2 दिवस आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतोय। तर येत्या 24 तासामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बाकी सर्व भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे हिंगोलीमध्ये बघू शकता, हिंगोलीमध्ये आपल्याला येत्या 24 तासात आणि पुढील 2 दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे, पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे।
तर मित्रांनो, इकडे विदर्भामध्ये पावसाचा जोर थोडा चांगल्या प्रमाणात वाढणार आहे. तर मित्रांनो, गोंदियामध्ये बघू शकता, गोंदियामध्ये पुढील 5 दिवसामध्ये लांजीकडे आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा 1-2 जोरदार सुरळी बघायला मिळू शकते. तर बाकी सर्व भागामध्ये मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता चांगझरी, गोरेगाव, आमगाव, साक्रीतोळा, तिरोडा या सर्व भागामध्ये, इकडे बालाघाट, राजेगाव या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे मित्रांनो. मित्रांनो, फक्त या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपात पुढील 5 दिवसामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. तर इकडे बघू शकता मित्रांनो, भंडारामध्ये, भंडारा तसं इकडे वारथी हा जो सर्व भाग आहे, तुमसोर, मौदा, तर पवनी, उमरेड या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये आहे मित्रांनो. तर इकडे नागपूरकडे बघू शकता, नागपूरमध्ये कामपट्टी, पंचगाव, तसे इकडे हिंगणा, धामणा, कमलेश्वर, सावनेर, परशिवनी या सर्व भागामध्ये नागपूरचे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर गडचिरोलीमध्ये देखील थोडा जोर वाढलेला राहणार आहे. राजुरीकडे आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता दिसत आहे मित्रांनो. या इकडे देसाईगंज, गडचिरोली, शिंदेवाही, चिमूर, मूल या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तर चामोर, शिमूलच्या राय, टपल्ली, आहेरी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा, भांबरगडकडे थोडा जोर कमी राहणार आहे. मित्रांनो, इकडे चंद्रपूरकडे बघितलं असता आपण बघू शकता या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस चंद्रपूर, भद्रावती, राजुरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर इकडे यवतमाळकडे थोडा जोर कमी होताना दिसणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता पांढरकवडा, यवतमाळ, रुई, तसंच हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या दरबार, नेर या सर्व भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. इकडे हलक्या स्वरूपाचा राहील दिग्रज, दरबार, नेर या भागामध्ये. तर मित्रांनो, इकडे वर्धाकडे बघू शकता, वर्धा, हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसही शक्यता आहे. तसंच इकडे वाडकी, पुणे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. इकडे पुलगावकडे हलक्या स्वरूपाचा राहील. तर अमरावतीमध्ये बघू शकता चांदूर, मोजरी, आष्टी, आर्वी, मोजरी, वरुड, वरुड, नरखेड, काटोल, कोंडाली या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता कमी आहे. तर या ठिकाणी 24 तासांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. तर ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो, इकडे अकोलामध्ये बघू शकता दर्यापूर, मूर्तिजापूर, कर्जाना, मंगळूरपीर, पातूर या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो. पावसाची शक्यता कमी आहे. तर इकडे अकोट, तेलारा, जळगाव, जामोद, खामगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये, पुढील 2 दिवसामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. पुढे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी पुढील 2 दिवसात आणि येत्या 24 तासांमध्ये. तर पुढील 3 दिवसामध्ये थोडा जोर वाढणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता वाशिममध्ये पूर्णतः आपल्याला पुढील 2 दिवस पूर्णतः कोडे वातावरण बघायला मिळू शकते मित्रांनो. हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही, परंतु पुढील 2 दिवसानंतर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. तर इकडं बुलढाण्यामध्ये बघू शकता बुलढाणा, चिखली, मोहरा, मेहकर, देऊळगाव, राजा या ठिकाणी आपल्याला पूर्णतः कोडे वातावरण पुढील 2 दिवस आणि त्यानंतर हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता दिसत आहे. तर मोठ्याला, मलकापूर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला दिसेल. जळगावच्या सर्वच भागामध्ये मित्रांनो पुढील 24 तासामध्ये आपल्याला पूर्णतः कोडे वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आणि पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वत्र बघायला मिळू शकते मित्रांनो. धुळ्याला देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये, तर येत्या 24 तासात आणि पुढील 2 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, इकडे नंदुरबारमध्ये पुढील 5 दिवसामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. तर इकडे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर इगतपुरी आणि त्र्यंबककडे थोडा जोर वाढलेला दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी. तर अहमदनगरमध्ये आपल्याला जो सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे मित्रांनो. पावसाचा जोर कमी झालेला आहे अहमदनगरमध्ये या ठिकाणी. येत्या 24 तासामध्ये जवळ 80% भागामध्ये अहमदनगरच्या आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे. तर येत्या 5 दिवसामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमीच दिसणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तशी शक्यता फारच कमी आहे मित्रांनो पुढील 5 दिवसामध्ये देखील. तर मित्रांनो, इकडे पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. तर पुढील येत्या 24 तासामध्ये देखील पूर्णतः कोडे वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पुण्यामध्ये. तर इकडे सोलापूरमध्ये पुढील 5 दिवसामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर पंढरपूर, इचलगाव या भागामध्ये आपल्याला वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते मित्रांनो. तर इकडे वडूज, विटा, मायानी, कराड, सातारा या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर सांगली, कोल्हापूरला या ठिकाणी पूर्णतः कोरडे वातावरण राहील पुढील 2 दिवस. त्यानंतर आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, गोरेगाव, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली या सर्व भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तास आणि पुढील 2 दिवस हलक्या स्वरूपाचा राहील. त्यानंतर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इकडे इगतपुरी, वाडा, पालघर, डहाणू,
असतील वास या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो. तर येत्या 24 तासात आणि पुढील 2 दिवस तरी या ठिकाणी पावसाचा जोर कमीच राहणार आहे, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळेल. तर एकंदरीत बघितलं मित्रांनो, येत्या 5 दिवसांमध्ये आपल्याला कुठेही अतिवृष्टी तर बघायला मिळणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे आणि येत्या 24 तासामध्ये कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. विदर्भामध्ये फक्त गोंदिया भंडारा या साईडला आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात आणि बाकी सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जो 70% भागामध्ये आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या येत्या 24 तासामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमच्या विभाग राहिला असेल पुढील व्हिडिओमध्ये, मित्रांनो हा थोडक्यात व्हिडिओ बघितला आपण, पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा हवामान अंदाज आपण येत्या 3 दिवसाचा जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.